नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 8वी चा सराव संच 6.2 अभ्यासणार आहोत। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करा। जर तुम्हाला इयत्ता 8वी च्या सर्व व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा, म्हणजे इयत्ता 8वी च्या सर्व व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला WhatsApp वर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिला आहे बघा, अवयव पाडा। आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणांचे आपल्याला अवयव करायचे। मग ते अवयव करण्यासाठी जे विस्तार सूत्र आपल्याला वापरायचं आहे ते रेफरन्ससाठी मी इथे लिहून घेतलेलं आहे। तर विस्तार सूत्र काय आहे बघा, ए घन अधिक बी घन, म्हणजेच पहिल्या पदाचा घन अधिक दुसऱ्या पदाचा घन। तर त्याचा विस्तार काय येतो आहे, कंसात ए अधिक बी कंसपूर्ण गुणिले कंसात ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग कंसपूर्ण। चला तर मग आपण या विस्तार सूत्राचा वापर करून पुढील उदाहरणं सोडवूयात। सर्वात अगोदर काय करायचं, दिलेलं जे उदाहरण आहे ते आपण जसंच्या तसं लिहून घेऊयात। एक्स घन अधिक 64 वाय घन। आता बघा, इथे पहिल्या पदामध्ये एक्सचा घन आहे, मात्र दुसऱ्या पदामध्ये वायचा घन आहे, 64चा घन नाही। मग आपण ह्या विस्तार सूत्राप्रमाणे याचं अगोदर रूपांतर करून घेऊयात। तर मग यासाठी काय करावं लागेल, तर या 64चं घनमूळ निघते आहे का, तर हो, याचं जे घनमूळ आहे ते आहे 4, कारण की 4 चौक 16 आणि 16 चौक 64। मग आपण काय करूयात, ह्या सर्वांचं घनमूळ काढूयात आणि ते कंसाचा घन लिहूयात। तर एक्स घनाचं घनमूळ आहे एक्स, ते कंसात लिहिलं आणि कंसाचा घन, ओके। त्यानंतर बेरजेचं चिन्ह, 64चं घनमूळ आहे 4 आणि वाय घनाचं घनमूळ आहे वाय, आणि ह्या दोघांनाही कंसात लिहून आपण कंसाचा घन करूयात। आता ह्या विस्तार सूत्राप्रमाणे ह्याचा विस्तार करूया। तर बघा, सर्वात अगोदर काय सांगितलं आहे, पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी म्हणजे पहिलं पद अधिक दुसरं पद। तर बघा इथे काय आहे, पहिलं पद आहे एक्स अधिक दुसरं पद आहे 4 वाय आणि कंस आपण पूर्ण करायचा। त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय सांगितलं आहे बघा, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग। मग आपण काय करूयात, इथे चौकट कंस करूयात आणि त्यामध्ये पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद एक्स आहे म्हणून एक्सचा वर्ग, त्यानंतर वजाचं चिन्ह आणि ए बी म्हणजे ए गुणिले बी। तर ए काय आहे, ए आहे एक्स गुणिले बी म्हणजे दुसरं पद जे आहे 4 वाय, त्यानंतर बेरजेचं चिन्ह आणि बीचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, तर दुसरं पद आहे 4 वाय। या दोघांनाही कंसात लिहायचं आणि कंसाचा वर्ग, त्यानंतर चौकट कंस करायचा पूर्ण, ओके। आता पुढे काय करूयात, हा पहिला कंस आहे तो जसाच्या तसा येईल, एक्स अधिक 4 वाय, ओके। त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय होईल बघा, एक्सचा वर्ग एक्स वर्ग, ओके। त्यानंतर वजा एक्स गुणिले 4 वाय, हा गुणाकार आपल्याला करावा लागेल, हा एवढा गुणाकार आपल्याला करायचा आहे। मग काय होईल बघा, एक्सला सहगुणक नाही, त्यामुळे 4 जसंच्या तसे आले, दोघांपैकी एकाचं चिन्ह वजा आहे म्हणून येणारा जो गुणाकार आहे तो वजा येईल। तर वजा 4xy अधिकचं चिन्ह, आता 4y कंसाचा वर्ग म्हणजे 4चाही वर्ग वायचा देखील वर्ग, 4चा वर्ग आहे 16, वायचा वर्ग आहे वाय वर्ग, आणि हे सर्व कंसात लिहायचं। तर बघा, अशा पद्धतीने आपले अवयव तयार करून झालेले आहेत आणि हे जे अवयव आले त्या अवयवांना आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचं। तर बघा, इथे आपलं पहिलं उदाहरण झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊयात। दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, 125 पी घन अधिक क्यू घन। मग इथे देखील 125 ह्याचं घनमूळ काढावं लागेल। मग दिलेलं उदाहरण अगोदर लिहून घेऊयात, 125 पी घन अधिक क्यू घन। मग इथे 125चं घनमूळ काय येतं, तर 125चं घनमूळ आहे 5, कारण की बघा 5 5 25 आणि 25 5 125। त्यानंतर पी घनाचं घनमूळ आहे पी, ह्या दोघांनाही आपण कंसात लिहायचं आणि कंसाचा घन करायचा। त्यानंतर बेरजेचं चिन्ह आणि क्यू घन आहे म्हणून क्यू आपण कंसात लिहायचा आणि कंसाचा घन। आता विस्तार सूत्राप्रमाणे आपण याचा विस्तार करूयात। तर पहिल्या कंसात काय येईल, दोन्ही पदांची बेरीज, पहिलं पद आहे 5p अधिक दुसरं पद आहे क्यू, कंस पूर्ण करायचा आणि दुसरा कंस आपण चौकट कंस करूयात। त्यानंतर पहिल्या पदाचा काय सांगितलेलं आहे, पहिल्या पदाचा वर्ग सांगितलं आहे, पहिलं पद 5p आहे म्हणून 5p चा वर्ग वजाचं चिन्ह दोन्ही पदांचा गुणाकार म्हणून 5p गुणिले क्यू, ओके। त्यानंतर बेरजेचं चिन्ह
आणि बी चा वर्ग। बी काय आहे? बी म्हणजे दुसरं पद, दुसरं पद आहे इथे क्यू, म्हणून क्यू चा वर्ग आणि कंस पूर्ण करायचा। चला पुढे काय होईल, पहिला कंस जो आहे पाच पी अधिक क्यू हा जसाच्या तसा येईल, त्यानंतर दुसऱ्या कंसात काय येईल, पाच पी चा वर्ग, तर पाचचा वर्ग आहे पंचवीस आणि पी चा वर्ग आहे पी वर्ग, त्यानंतर इथे ह्या दोघांचा होईल गुणाकार, तर इथे गुणाकार काय येईल, अधिक गुणिले वजा, उत्तर येणार वजा, त्यानंतर पाच पी गुणिले क्यू, त्यामुळे पाच पी क्यू बेरजेचं चिन्ह आणि क्यूचा वर्ग कंस पूर्ण। तर इथे आपलं दुसरं उदाहरण देखील झालेलं आहे, तर त्याचं जे उत्तर आलं त्या उत्तराला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा। चला पुढे जाऊयात। पुढचं उदाहरण सोडवण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या। इथे देखील आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेलं उदाहरण लिहून घ्यायचं आहे, एकशे पंचवीस के घन अधिक सत्तावीस एम घन। नेहमीप्रमाणे काय करायचं, आपण घनमूळ काढून त्याला कंसात लिहायचं आणि त्याचा घन लिहायचा, तर एकशे पंचवीसचं घनमूळ आहे पाच, म्हणून इथे लिहिलं पाच आणि के या दोघांनाही कंसात लिहिलं आणि कंसाचा घन लिहिला, त्यानंतर बेरजेचं चिन्ह, सत्तावीस एम घन, तर सत्तावीस काय आहे, सत्तावीसचा जे घनमूळ आहे ते आहे तीन आणि एम घनचं घनमूळ एम, त्यामुळे ह्या दोघांनाही कंसात लिहिलं आणि त्याचा घन केला। आता पुढे काय होईल, दोन्ही पदांची बेरीज आपल्याला विस्तार करायचा आहे, सर्वात अगोदर दोन्ही पदांची बेरीज आहे, म्हणून पहिलं पद आहे पाच के अधिक दुसरं पद आहे तीन एम, ह्या दोघांची बेरीज केली आणि दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं, दुसऱ्या कंसामध्ये आपण सर्वात अगोदर पहिल्या पदाचा वर्ग करायचा आहे, पहिलं पद आहे इथे पाच के, म्हणून पाच केचा वर्ग, त्यानंतर वजाचं चिन्ह, त्यानंतर दोन्ही पदांचा गुणाकार, म्हणून पाच के गुणिले तीन एम, त्यानंतर बेरजेचं चिन्ह आणि दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरं पद इथे तीन एम आहे ते आपण कंसात लिहायचं आणि कंसाचा वर्ग, त्यानंतर चौकट कंस पूर्ण। आता पुढे काय होतं बघा, पहिला कंस जो आहे तो जसाच्या तसा येईल, पाच के अधिक तीन एम, त्यानंतर दुसऱ्या कंसात काय येईल, पाच केचा वर्ग, पाचचा वर्ग आहे पंचवीस, केचा वर्ग आहे के वर्ग, त्यानंतर हा गुणाकार करायचा आहे, ह्या गुणाकारामध्ये एक पद वजाचं आहे एक पद बेरजेचं आहे, त्यामुळे काय होईल, तर येणारा गुणाकार वजा येईल, त्यानंतर सहगुणकांची होईल, सहगुणकांचा होईल गुणाकार, पाच त्रिक पंधरा, म्हणून इथे पंधरा लिहिले आणि चल आहेत के एम, पुढे बेरजेचं चिन्ह, तीन एमचा वर्ग, तीनचा वर्ग आहे नऊ, एमचा वर्ग आहे एम वर्ग, कंस पूर्ण केला। इथे आपल्याला अवयव मिळाले, त्या अवयवांना आपण फ्रेम करून घ्यायची, म्हणजेच बॉक्स तयार करून घ्यायचं। चला आपली तीन उदाहरणं झालेली आहेत, चौथ्या उदाहरणाकडे जाऊयात। चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, दोन एल घन अधिक चारशे बत्तीस एमचा घन। ओके, मग आपण नेहमीप्रमाणे अगोदर उदाहरण लिहून घ्यायचं, दोन एलचा घन अधिक चारशे बत्तीसचा, चारशे बत्तीस एमचा घन। तर बघा इथे काय होतं आहे, तर इथे घनमूळ काढण्याच्या अगोदर आपल्याला सामायिक अवयव बाहेर काढता येतो, बघा दोन्ही पदांना दोनने भाग जातो आहे, मग आपण दोन सामायिक बाहेर काढले, त्यानंतर ह्या दोघांनाही भाग देऊयात। पहिल्या पदाला जर आपण भाग दिला तर दोन दोन निघून गेले, राहिले फक्त एल घन अधिकचं चिन्ह, चारशे बत्तीसला दोनने भाग दिला तर उत्तर येतं दोनशे सोळा, त्यानंतर एम घन जसंच्या तसं येईल। बघा आपल्याला जे उदाहरण दिलं होतं त्यातून आपण काय केलं, दोन्ही पदातून दोन सामायिक बाहेर काढले। आता पुढे काय करायचं, तर हे जे विस्तार सूत्र आहे ते विस्तार सूत्र फक्त ह्या कंसाचा जो भाग आहे हा जो भाग आहे त्यासाठी वापरायचं। मग काय होईल बघा इथे, तर हा चौकट कंस जसाच्या जसा आला, त्यानंतर एल घन त्याऐवजी आपण काय लिहायचं, एल कंसात लिहायचं आणि त्या कंसाचा घन करायचा, त्यानंतर बेरजेचं चिन्ह। आता हे दोनशे सोळा जे आहे त्याचं घनमूळ काय येतं, तर त्याचं घनमूळ आहे सहा, बघा सहा सहा आहे छत्तीस आणि छत्तीस सहा आहे दोनशे सोळा, म्हणून इथे आले सहा, एम घनचं घनमूळ आहे एम, तर हे दोन्ही आपण कंसात लिहिलं आणि कंसाचा घन लिहिला, चौकट कंस पूर्ण केला। आता पुढे काय होईल, हे दोन जसेच्या तसे आले, चौकट कंस लिहिला, चौकट कंसामध्ये काय लिहिणार पुन्हा, तर चौकट कंसामध्ये आपण दोन्ही पदांची बेरीज लिहिणार, पहिलं पद आहे एल हे आपण कंसात लिहिलं, अधिक दुसरं पद आहे सहा एम। चला पहिला कंस झाला,
आता दुसऱ्या कंसात काय येईल, तर दुसऱ्या कंसात पुन्हा आपल्याला दोन कंस आहेत, त्यामुळे पुन्हा चौकट कंस घेतला तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच एलचा वर्ग, त्यानंतर वजाचा चिन्ह, दोन्ही पदांची बेरीज, त्यामुळे एल गुणिले सहा एम, त्यानंतर बेरजेचं चिन्ह आणि दुसऱ्या पदाचा वर्ग, दुसरं पद आहे सहा एम म्हणून सहा एमचा वर्ग, त्यानंतर हा चौकट कंस पूर्ण केला, त्यानंतर हा जो मोठा चौकट कंस आहे तो देखील पूर्ण करायचा. चला पुढे जाऊयात. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं, हे दोन जसेच्या जसे आले, त्यानंतर हा जो पहिला कंस आहे तो देखील जसाच्या तसा येईल, म्हणून एल अधिक सहा एम. आणि आता पुढे इथे काय होईल, तर एलचा वर्ग काय येतो, एलचा वर्ग एल वर्ग, त्यानंतर आपल्याला हा गुणाकार करायचा आहे, ह्या गुणाकाराचं उत्तर काय येईल, वजा येईल, कारण की दोघांपैकी एक पद वजा आहे, त्यामुळे वजा आलं आणि सहा एल एम अधिकचं चिन्ह, इथे सहा एमचा वर्ग आहे, सहा एमचा वर्ग आहे, त्यामुळे काय होईल, सहाचा वर्ग आहे 36 आणि एमचा वर्ग आहे एम वर्ग, आणि हा कंस पूर्ण करायचा. तर बघा इथे आपल्याला अवयव मिळालेले आहेत, ह्या अवयवांना आपण बॉक्स तयार करून घ्यायचा. चला आपलं चार उदाहरणं झालेली आहेत, आता पुढे जाऊयात. आता पाचवं उदाहरण काय आहे बघा, 24 ए घन अधिक 81 बी घन. मग इथे आपण काय करूयात, अगोदर दिलेलं उदाहरण लिहून घेऊयात, 24 ए घन अधिक 81 बी घन. या दोन्ही पदांचा जर आपण विचार केला तर ह्या दोन्ही पदांना 3 भाग जातोय. मग आपण अगोदर 3 सामायिक काढून घेतले, त्यानंतर कंसात पहिलं पद बघा, 24 3 भाग दिल्यानंतर राहिले 8 आणि ए घन जसंच्या तसं आलं, त्यानंतर बेरजेचं चिन्ह, 81 बी घनला 3 भाग दिल्यानंतर 27 उत्तर आलं आणि बी घन जसंच्या तसं आलं, कंस पूर्ण. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, हे 3 जसंच्या तसे आले, चौकट कंस जसाच्या तसा आला, पहिल्या पदाचं आपण घनमूळ काढूयात, तर 8 घनमूळ आहे 2, ए वर्ग ए घनचं घनमूळ आहे ए, त्या दोघांना एक कंसात लिहिलं आणि कंसाचा घन लिहिलं, ओके. त्यानंतर बेरजेचं चिन्ह, आता 27 घनमूळ काय आहे 3 आणि बी घनचं घनमूळ बी, दोघांनाही कंसात लिहिलं, कंसाचा घन केला, कंस पूर्ण. आता पुढे आता काय करायचं आहे, आपण ह्याप्रमाणे विस्तार करायचा आहे. तर सर्वात अगोदर हे 3 जसंच्या तसे आले, चौकट कंस जसाच्या तसा आला, आणि पहिल्या कंसामध्ये काय करायचं आहे, दोन्ही पदांची बेरीज, पहिलं पद आहे 2A, दुसरं पद आहे 3B, ह्या दोघांची बेरीज, पहिला कंस पूर्ण. दुसऱ्या कंसामध्ये काय होईल, तर पुन्हा कंस लिहूयात, पहिल्या पदाचा वर्ग म्हणून 2Aचा वर्ग, वजाचं चिन्ह, पहिलं पद 2A गुणिले दुसरं पद 3B, अधिकचं चिन्ह आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 3B चा वर्ग, आणि जो आपला हा कंस आहे तो पूर्ण केला, त्यानंतर चौकट कंस आहे तो पूर्ण केला. चला पुढे जाऊयात. पुढे हे 3 जसेच्या तसे आले, त्यानंतर पहिला कंस, आता हा चौकट कंस काढून टाकूयात आपण, पहिला कंस जो आहे तो जसाच्या तसा येईल, 2A अधिक 3B, त्यानंतर दुसऱ्या कंसात ए 2A चा वर्ग, 2चा वर्ग आहे 4, A चा वर्ग आहे ए वर्ग, त्यानंतर वजाचं चिन्ह, हा गुणाकार किती येईल बघा, 2 × 3 उत्तर आलं 6, चल आहेत ए बी, अधिकचं चिन्ह, 3B चा वर्ग, 3चा वर्ग आहे 9, B चा वर्ग आहे बी वर्ग, त्यानंतर कंस पूर्ण. तर हे झालं आपलं उत्तर. ह्या उत्तराला आपण काय करायचं, ह्या उत्तराला लगेच आपण बॉक्स तयार करून घ्यायचा. तर इथे झालं आपलं पाचवं उदाहरण, आता सहाव्या उदाहरणाकडे जाऊयात. आता सहावं उदाहरण काय आहे बघा, वाय घन अधिक 1/8y घन. इथे अपूर्णांक दिलेलं आहे, तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, नेहमीप्रमाणे आपण सोडवायचं. सर्वात अगोदर दिलेलं जे उदाहरण आहे ते लिहून घेऊयात, वाय घन अधिक 1/8y घन. मग पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, या सर्वांचं आपण घनमूळ काढायचं आणि कंसाचा घन करायचा. वाय घनचं घनमूळ वाय, त्याला कंसात लिहिलं आणि कंसाचा घन, अधिकचं चिन्ह, 1चं घनमूळ 1, 8चं घनमूळ 2, वाय घनचं घनमूळ वाय, या सर्वांना कंसात लिहायचं आणि कंसाचा घन करायचा. आता पुढील स्टेपमध्ये काय होईल, तर पुढील स्टेपमध्ये आपल्याला दोन्ही पदांची बेरीज करायची, म्हणून पहिलं पद आहे वाय, त्याची बेरीज करायची म्हणून अधिकचं चिन्ह, आणि दुसरं पद आहे 1/2y, कंस पूर्ण. आता दुसऱ्या कंसात काय होईल, दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच वायचा वर्ग, वजाचं चिन्ह, दोन्ही पदांचा गुणाकार म्हणून वाय
गुणिले एक छेद दोन वाय, त्यानंतर बेरजेचं चिन्ह आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच एक छेद दोन वाय हे आपण कंसात लिहायचं आणि त्याचा वर्ग करायचा, त्यानंतर चौकट कंस पूर्ण करायचं. आता पुढे बघा काय होतं. आता पुढे हा जो पहिला कंस आहे तो जसाच्या तसा येईल, वाय अधिक एक छेद दोन वाय कंस पूर्ण, आणि दुसऱ्या कंसात वाय वर्ग हा जसाच्या तसा आला. त्यानंतर इथे गुणाकार आहे, गुणाकार करताना काय होईल बघा, हा वाय अंशाच्या ठिकाणी आहे, हा वाय छेदाच्या ठिकाणी आहे, ते कट झालं, त्यामुळे इथे काय राहिलं, एक छेद दोन राहिलं. मग आपण इथे लिहायचं आहे, पण त्या अगोदर आपल्याला हे वजा चिन्ह लिहावं लागेल, कारण की ह्या दोघांचा गुणाकार होता आणि एक पद वजा असल्यामुळे येणारा गुणाकार वजा येईल आणि एक छेद दोन आलेलं आहे उत्तर, ते लिहिलं. त्यानंतर बेरजेचं चिन्ह, एकचा वर्ग काय आहे, एक, त्यानंतर दोनचा वर्ग आहे चार, वायचा वर्ग आहे वाय वर्ग, आणि हा कंस पूर्ण करायचा. तर इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, त्या उत्तराला आपण लगेच बॉक्स तयार करून घेऊया. ओके, तर हे झालं आपलं सहावं उदाहरण. सातव्या उदाहरणामध्ये बघा, सातव्या उदाहरणामध्ये देखील आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे. सर्वात अगोदर दिलेलं जे उदाहरण आहे ते लिहून घेऊयात. ए घन अधिक आठ ए घन. चला आपण काय करायचं आहे, घनमूळ काढायचं आहे. तर इथे एचं ए घनचं घनमूळ आहे ए, ती कंसात लिहिलं आणि कंसाचा घन केला, अधिकचं चिन्ह. आठचं घनमूळ आहे दोन आणि ए घनचं घनमूळ आहे ए, त्या दोघांनाही कंसात लिहून त्याचा घन लिहिला. पुढे दोन्ही पदांची बेरीज. तर पहिलं पद आहे ए अधिक दुसरं पद आहे दोन ए, ह्या दोघांची बेरीज केली, कंस पूर्ण केला. त्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये काय येईल बघा, पहिल्या पदाचा वर्ग, म्हणून एचा वर्ग वजाचं चिन्ह ए बी. ए काय आहे, ए आहे पहिलं पद जे आहे ए, गुणिले दुसरं पद दोन छेद ए, अधिकचं चिन्ह दुसऱ्या पदाचा वर्ग, म्हणून दोन छेद एचा वर्ग कंस पूर्ण. पुढे पहिला कंस जो आहे तो जसाच्या तसा येईल, ए अधिक दोन छेद ए कंस पूर्ण. त्यानंतर दुसऱ्या कंसात काय येईल बघा, ए वर्ग. त्यानंतर हा गुणाकार करायचा आहे, पण ह्या गुणाकारामध्ये काय होईल, हा ए आहे अंशाच्या ठिकाणी, दुसरा ए आहे छेदाच्या ठिकाणी, त्यामुळे इथे काय राहिलं, फक्त दोन राहिलं आणि वजाचं चिन्ह. त्यामुळे वजाचं चिन्ह अगोदर लिहायचं, त्यानंतर दोन लिहिले. आता पुढे बेरजेचं चिन्ह, दोनचा वर्ग आहे चार, एचा वर्ग आहे ए वर्ग, आणि हा कंस पूर्ण. तर आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे, ह्या उत्तराला लगेच आपण बॉक्स तयार करून घ्यायचं. चला सातवं उदाहरण झालं, आता आठवं उदाहरण. हे उदाहरण या सराव संचामधील शेवटचं उदाहरण आहे. तर इथे आपण दिलेलं उदाहरण लिहून घेऊयात, एक अधिक क्यूचा घन छेद एकशे पंचवीस. चला पुढे जाऊयात, इथे काय होईल, एकचं घनमूळ काढायचं आहे. तर एकचं घनमूळ किंवा एकचं घन ह्याची किंमत बदलत नाही, त्यामुळे एकचा घन आपण जसंच्या तसं लिहून घेऊयात, हे कंसात लिहूयात. ओके, त्यानंतर बेरजेचं चिन्ह, क्यूचा घन, त्याचं घनमूळ आहे क्यू, आणि एकशे पंचवीसचा घन पाच, ह्या सर्व आपण कंसात लिहून त्याचा घन केला. पुढे दोन्ही पदांची बेरीज करायची. पहिलं पद आहे एक अधिक दुसरं पद आहे क्यू छेद पाच कंस पूर्ण. त्यानंतर दुसऱ्या कंसात पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच एकचा वर्ग वजा ए बी. ए आहे पहिलं पद जे आहे एक, गुणिले दुसरं पद क्यू छेद पाच. त्यानंतर अधिकचं चिन्ह दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच क्यू छेद पाचचा वर्ग चौकट कंस पूर्ण. आता पुढे काय होते बघा, पहिला कंस आहे तो जसाच्या तसा आला, एक छेद एक अधिक क्यू छेद पाच कंस पूर्ण. त्यानंतर दुसऱ्या कंसात एकचा वर्ग एक, त्यानंतर हा गुणाकार करायचा आहे. तर ह्या गुणाकारामध्ये एक पद वजा आहे, त्यामुळे काय होईल, येणारा गुणाकार वजा येईल. आणि एकने कोणत्याही संख्येला किंवा कोणत्याही पदाला गुणाकार केला, किंमत बदलत नाही, त्यामुळे क्यू छेद पाच जसेच्या तसे येतील, क्यू छेद पाच. अधिकचं चिन्ह, आता इथे क्यूचा वर्ग काय येईल, क्यूचा वर्ग आहे क्यू वर्ग आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस कंस पूर्ण. तर इथे आपलं जे शेवटचं उदाहरण होतं ते शेवटचं उदाहरण देखील झालेलं आहे. आलेल्या उत्तराला आपण फ्रेम तयार करून घ्यायची, म्हणजेच बॉक्स तयार करून घ्यायचा. तर बघा, अशा पद्धतीने आपला हे आठवं उदाहरण झालं आणि ह्या आठव्या उदाहरणासोबतच सराव संच 6.2 कंप्लीट झालेला आहे.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ कंप्लीट झाला। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, थँक्यू।